जय महाराष्ट्र, जय शिवराय। मित्रांनो, मी प्रदीप तरमले आज एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो आहे। अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात महाराष्ट्र शासनाचा एक नवीन शासन निर्णय जाहीर झालेला आहे। तर कोणत्या जिल्ह्याला कशाप्रकारे इकडे नुकसान भरपाई दिली जाणार आहे, कोणाला याचा लाभ मिळणार आहे, सर्व माहिती स्टेप बाय स्टेप आपल्याला शासन निर्णयानुसार इथे पाहायला मिळणार आहे। आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण वेळोवेळी आपल्या चॅनेलवर घेऊन येत असतो। ते पाहण्यासाठी आपले चॅनेल सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल प्रेस करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे अशा प्रकारचा शासन निर्णय आपल्यासमोर आहे। जुलै व ऑगस्ट 2019 अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील घर पडझडीकरिता पुनर्वसन गावठाण वाटप केलेल्या भूखंडावर घर बांधण्याकरिता मदत देण्याबाबतचा शासन निर्णय आपण कवर करतो आहे। सदर शासन निर्णय आपण पाहाल तर दिनांक 3 जून 2022 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे। आणि कशाप्रकारे एकंदरीत तरतूद यामध्ये केलेली आहे, सर्व माहिती स्टेप बाय स्टेप आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आपण प्रस्तावना वाचून घ्या आणि त्यानंतर तिथे शासन निर्णय आपण पाहाल तर कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील मौजे चिखली असेल, शिंगणापूर असेल, बलिवडी असेल या गावातील 1989 महापुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आलेल्या परंतु पुनर्वसन गावठाणात न जाता मूळ गावठाणात वास्तव्य करीत असलेल्या, तसेच आपण पाहाल तर जुलै ऑगस्ट 2019 अतिवृष्टीपुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना इथे आपण पाहाल तर घर बांधण्यासाठी 95,100 प्रतिकुटुंब तर पडझड झालेल्या घरांसाठी 6,000 रुपये प्रतिकुटुंब अशी मदत इथे मिळणार आहे। आणि यासाठी इथे आपण पाहाल तर 1,56,42,300 फक्त एवढी रक्कम इथे मंजूर करण्यात आलेली आहे। आणि त्या संदर्भातील शासन निर्णय आपण या ठिकाणी कवर केलेला आहे। जर आपल्याला यातील अटी शर्ती समजून घ्यायच्या असतील तर आपण कमेंट सेक्शनमध्ये कळवा, आपल्याला तिथे GR प्रोव्हाइड केला जाईल आणि आपण संपूर्ण ज्या अटी शर्ती आहेत ते वाचून घेऊ शकता। त्या कवर करायचं म्हटलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तेवढा व्हिडिओ मोठा ते लोकांना पाहण्यात रस नसतो, त्यामुळे आपण अगदी छोट्या व्हिडिओमध्ये थोडक्यात अगदी सविस्तर माहिती देण्यात इथे प्रयत्न केलेला आहे। माहिती आपल्याला आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या। इतर जे आपले नागरिक असतील ज्यांनासुद्धा ही माहिती नसेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा हे अपडेट समजून येईल आणि ते सुद्धा या माहितीचा लाभ घेऊ शकतील। आशा करतो आपण पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह नक्की भेटूया। तोपर्यंत काळजी घ्या, धन्यवाद।